राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नाशिक शहराच्या सातपूर परिसरात 19 मार्च रोजी 2 वाजेच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला असून त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार प्राथमिक माहिती अशी की सातपूरच्या कार्बन नाका परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करत गोळीबार करून आरोपी फरार झाले आहेत. तपन जाधव हा तरुण आपल्या MH04EX5678 या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात संशयित आरोपी आशिष जाधव हा आपल्या 2 साथीदारांसह MH15DM 7639 या वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक देत खाली उतरून तपन जाधव यांच्यावर वार करत गोळीबार केला. तिघांनी केलेल्या हल्ल्यात तपन जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेने वाहनाला जोरदार धडक बसल्याने गाडी बंद पडली असता त्याच मार्गावरून एक कामगार जात असताना संशयित आरोपींनी कामगाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी क्रमांक MH15FU7656 ही गाडी घेऊन फरार झाले आहेत. तसेच संशयित आरोपीच्या गाडीत कोयता व मिरची पावडर आढळून आली आहे. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सोहिल शेख, विजय ढसाळ यांनी पण घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रकाश बागुल, नाशिक. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. सातपूर शहराच्या कार्बन नाका या परिसरामध्ये दुपारी 2 सुमारास एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. या ठिकाणी आपण बघतो आहोत, हा सातपूर नाका परिसर आहे, कार्बन नाका परिसर आहे आणि या ठिकाणी सातपूर MIDC आहे. या ठिकाणी दुपारी 2 सुमारास जुन्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत आणि गोळीबार केल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी घडलेली आहे. एक तरुण त्याच्या वाहनातून जात असताना त्याच्या दुसऱ्या वाहनाने त्याला आडवी करून आणि त्या वाहनातून काढून आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला आणि नंतर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या गोळीबारामध्ये आणि त्याच्यावर हत्याराने वार करण्यात आल्यानंतर तो गंभीररित्या जखमी झाला आणि त्याला नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये आता त्याच्यावर उपचार चालू आहे. या घटनेची माहिती तात्काळ सातपूर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांचा जो ताफा आहे तो या ठिकाणी आला. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवे असेल, वरिष्ठ पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा एकंदरीत पंचनामा केला. आता आपण बघू शकतो याच ठिकाणी जे स्पॉट दिसतो आहे, रक्ताचे जे डाग दिसत आहे, याच ठिकाणी ती घटना झालेली आहे आणि त्या तरुणावर याच ठिकाणी वार करण्यात आलेले आहे. खरंतर हा कामगार वस्तीचा भाग आहे आणि पूर्ण MIDC एरिया असल्यामुळे या ठिकाणी कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणात येत असतो आणि एकंदरीत या घटनेने पूर्णपणे दहशतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. जे तरुण असतील, जे आरोपी असतील, संशयित आरोपी, ते एका कामगाराची त्याला धाक दाखवून आणि कामगाराकडून त्याची मोटरसायकल त्यांनी पळवलेली आहे आणि ह्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवलेली आहेत आणि लवकरच त्या आरोपींचा शोध घेण्याचं काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये आरोपी केव्हा पकडले जातात आणि या ठिकाणी दहशत कधी कमी होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा. शिव टूर्स अँड ट्रॅव्हल्स, सर्व प्रकारच्या गाड्या भाडे तत्वावर मिळतील. नवरदेवासाठी गाडी सजून मिळेल. पत्ता: प्रबंधभूमी ऑफिस शेजारी गिरणा स्टील, मालेगाव. संपर्क 97 67 94 39 18, तसेच 91 30 99 82 91.